हेलो स्टूडेंट्स, नाउ आई एम गोइंग टू एक्सप्लेन दिस पोयम इन मराठी. दैट मीन्स कवितेचा भावार्थ. दुसरे आकाश. देअर इज अन द स्काय ही कविता सॉनेट ह्या 14 चरणांच्या काव्य प्रकारात मोडते. यात पहिले कडवे 8 ओळींचे आणि शेवटचे कडवे 6 ओळींचे असते. या कवितेतून कवयित्री एमिली डिकन्सन आपल्या भावाला दिलासा देऊ पाहतात की आता जीवनात कितीही अंधकारमय काळ आला असला तरी त्याला आशेचा किरण नक्की गवसेल. तिथले आणि इथले या दोन विरुद्धार्थी शब्दातून कवयित्री आपल्या भावाचे म्हणजे ऑस्टिनचे जग निराशावादी आयुष्य आणि तिचे जग म्हणजे आशावादी आयुष्य यातील फरकांचे वर्णन करते. पहिल्या 8 ओळींच्या कडव्यात कवयित्री आश्वासक शब्दात त्याला सांगते, सध्या जरी तिथले म्हणजे तुझे जीवनरूपी अरण्य वैराण उदास आणि मूक झालेले असले तरी इथले जीवनरूपी वन अजूनही हिरवेगार म्हणजे सदा हरित आहे. तुझ्या आकाशात आज अंधकार भरून राहिला असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात तुझ्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. 6 ओळींच्या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते, इथल्या जीवनरूपी बगीचा आनंदाने उजळून निघालेला आहे आणि हिमवर्षावाने इथल्या हिरवाईला गोठवून टाकलेलं नाही. इथे रंगेबिरंगी फुलांवर मधमाशा गुणगुणत रुंजी घालत आहेत म्हणून कवयित्री इथल्या तिच्या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या प्रिया भावाला बोलवत आहे, येण्यासाठी आर्जव करीत आहे. धन्यवाद.